शाइनी बाळ का रडतोयस तू? आजोबा माझा दात खूप दुखतोय. आजोबा आई बोलत होते की शाइनीचा दात तुटणार आहे. अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे. चला तर हे चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. बसा इथे. स्केली नावाचा एक छोटा साप होता जो जंगलामध्ये राहत होता. तो अगदी तुमच्यासारखा मस्तीखोर होता बर का. तो त्याच्या पप्पांसोबत राहत होता. स्केली, आज भरपूर खेळलास, आता घरात ये. चल ठीक आहे पप्पा. पण एक दिवस तो खूप अस्वस्थ होऊ लागला. आज तू एवढा अस्वस्थ का आहेस स्केली? माहित नाही पप्पा, पण माझ्या पूर्ण अंगावर खूप खाज येते. स्केली, तू शरीराची काळजी तर घेतोस ना? हो पप्पा, मी दिवसातून दोनदा मातीमध्ये लळतो, पण तरी. दुसऱ्या दिवशी स्केलीची खाज अजून वाढू लागली. माझं अंग खूप दुखायला लागले पप्पा, पण मला कळत नाही असं का होतंय. मला माहित आहे तुला काय होतंय ते. आता तू मोठा होत चालला आहेस. पण हे मला सहन नाही होतंय. एक दिवस मग एक वेगळीच घटना घडली. पप्पा, पप्पा, हे बघा हे काय झालं, हे दुखणं वाढतंय. काय काय झालं? हे बघा इथे. असं आहे तर. पप्पा, तुम्हाला जरा पण चिंता होत नाहीये का? मला दुखतंय. मला माहित आहे. तो दगड दिसतोय का तुला? जा आणि त्या दगडावर जाऊन तुझी मान घास. काय? जसं सांगतोय तसं कर. पण पप्पा, तुम्ही मला असं करायला का सांगताय? ज्यांनी माझा त्रास अजून वाढेल. स्केली, जा आणि मी जे सांगितलं ते शांतपणे कर. आता जा बरं. आत्ताच माझ्या सोन्या. खरच जे तुझ्या सोबत आता झालंय ती आपल्या सापांची वाढ होण्याची एक प्रक्रिया आहे. आपण आपल्या जुन्या कातडीने झाकलेलो असतो. या दुखण्यामुळे आपण जंतूने भरलेली जुनी कातडी सोडून नवीन रूपात येतो. यालाच काट टाकणे असे म्हणतात, समजलं? चला आता या प्रक्रियेमुळे तू स्वच्छ आणि सुंदर साप दिसतोय. हो पप्पा, मी आता समजलो. आता मी जाऊन माझ्या मित्रांना माझी नवीन सापडी दाखवतो. आणि अशा प्रकारे शायनी तुझा जुना कमजोर दात तुटून आणि त्या जागी एक नवीन मजबूत दात येणार. संघर्ष नेहमीच आपल्याला काहीतरी चांगलं शिकवित असतो. हो, तसं पण ह्या दातात खड्डा आहे.